काळ भैरव मंदिरात जायचंय तुम्हाला, कुठल्याही मंदिराचा काळ भैरवाच्या लक्षात ठेवा, देवाला भिजले पाण्याने भिजवलेला नारळ घेऊन जायचा, देवाला खजूर घेऊन जायचे, ओले खजूर घेऊन जायचे, आणि एक तेलाची छोटीशी बॉटल घेऊन जा आणि त्याच्या त्या दिव्यामध्ये तेल टाका आणि खजूराचा नैवेद्य त्याला आवडतो आणि त्याचे पायी नारळ ठेवा, बस त्याला बाकी काही लागणार नाही, एवढं ठेवा, तो तुमच्यावर प्रसन्न होणार, ठीक आहे. पण त्याला एवढंच म्हणायचं की देवा हे बघ, तुझ्या पायी आलो, तुझी कीर्ती ऐकतो, तुझं महात्म्य ऐकतो, तू तसा आहेस, तू तसा आहेस, तुझं माझं जुळू दे, त्याला बोलायचं. कारण तो कोतवाल आहे ना, कालभैरव कोतवाल आहे ना, काशी कोतवाल आहे, तो पोलीस आहे. पहिले तो आपल्याला आरोपी म्हणून बघतो की तू आरोपी आहेस, मग आपण स्वतःला आरोपी बनवायचं, तो बोलण्याच्या आधी आपण स्वतःला आरोपी बनवायचं की मी तुझा आरोपी आहे, तू म्हणशील ते करीन, असं बोलल्याने तू लगेच तो मेल्ट होतो. कालभैरव दैवत मेल्ट होतं, पण त्याच्यासमोर आपण आरोपी म्हणून उभं राहतो. मीही कधी कोपिनेश्वरला गेलो, आधीच बोलतो देवा मी तुझा आरोपी आहे, मी तुझा अपराधी आहे, मला माहिती आहे मी कसा आहे, पण मी तुझा अपराधी आहे, मी जसा आहे तसा तुझा आहे, मी कसाही असेल, तू जन्माला घातलं, तू लहानाचं मोठं केलं, तू दुनियादारी शिकवली, कसाही आहे तुझा आहे, पण मी तुझा आरोपी आहे, मी तुझा अपराधी आहे, हे पदोपदी देवाला बोलायचं. मग देव मेल्ट होतो, देव आपलं ऐकायला लागतो, तो आपल्याला झटकत नाही. कळलं? श्री गुरुदेव दत्त.